हाय, वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. आज आपण प्रॅक्टिस सेट 46 स्टार्ट करणार आहोत. दोन फॉर्म्युले आपण लास्ट टाइम बघितलेले होते. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, दॅट इज हाफ इन टू प्रॉडक्ट ऑफ साइड्स फॉर्मिंग राईट अँगल. एरिया ऑफ ट्रायंगल हाफ इन टू बेस इन टू हाईट. आणि एरिया ऑफ रेक्टँगल, दॅट इज लेंथ इन टू ब्रेड. ह्या तिन्हींचा वापर करून आपल्याला स्टडी करायचं, सोडवायची ती ही एक्झाम्पल. सो लेट्स स्टार्ट विथ द क्वेश्चन नंबर वन. क्वेश्चन नंबर वन, व्हॉट इज गिवन. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं आहे, क्वेश्चन मध्ये गिवन आणि टू फाइंड लिहिलं तर खूप सोपं जातं. तर म्हणून प्रत्येक क्वेश्चन आपण गिवन आणि टू फाइंड लिहायचं आहे. गिवन आणि टू फाइंड, तर मी इकडे लिहून ठेवते. व्हॉट इज गिवन, बघा काय लिहिलेलं आहे. अ पेज ऑफ कॅलेंडर इज 45 सेंटीमीटर लॉन्ग. म्हणजे लॉन्ग म्हणजे लेंथ दिलेली आहे. एल इक्वल्स टू 45 सेंटीमीटर. नेक्स्ट काय दिलेलं आहे, अँड 20 सेंटीमीटर वाईड. वाईड म्हणजे रुंदी दिलेली आहे. सो ब्रेड्थ रुंदी, म्हणजे आता कॅलेंडर लक्षात आलं तर रेक्टँगल शेपमध्ये असतं, म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ आहे. दॅट इज 26 सेंटीमीटर. व्हॉट इज टू फाइंड, व्हॉट इज इट्स एरिया. सो टू फाइंड एरिया ऑफ पेज ऑफ कॅलेंडर, बी केअरफुल अबाउट इट. पेज ऑफ कॅलेंडर मी असं का म्हटलेलं आहे, कारण की कॅलेंडरचंच पेज आहे असं सांगितलेलं आहे, तुम्हाला रेक्टॅंगल सांगितलेला नाही. मग आता पहिल्यांदा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे सोल्युशन काय करणार आपण. सोल्युशनमध्ये आपल्याला हेच लक्षात घ्यायचं आहे की एरिया ऑफ पेज ऑफ कॅलेंडर इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टॅंगल. रेक्टॅंगलचा एरिया आहे. सो वी आर गोइंग टू यूज द फॉर्म्युला. फॉर्म्युला कोणता यूज करणार आहे, फॉर्म्युला कॅरी हाफ मार्क. सो फॉर्म्युला लिहायचा आहे, एरिया ऑफ रेक्टॅंगल इज इक्वल टू लेंथ मल्टीप्लाय बाय ब्रेड्थ. वी आर युझिंग धिस फॉर्म्युला. सो आपल्याला त्याचा फाइंड आउट करायचा आहे, म्हणून तो लिहिते मी. एरिया ऑफ कॅलेंडर पेज इक्वल्स टू लेंथ किती आहे, 45 मल्टीप्लाय बाय 26. आता 45 मल्टीप्लाय बाय 26 करता येते का, 26 चा टेबल येतो त्यांचा, ठीक आहे. नाही येत त्यांच्यासाठी आपण रफ वर्क इथं करणार आहे. मल्टिप्लिकेशन स्टार्ट करूया. 6 5 30, कॅरी 3. 6 4 24 24 + 3 27 0 2 5 10, कॅरी 1. देन 2 4 8 + 1 9. सो 0 7 9 + 2, येस इट्स अ हां 11. सो 1170. सो किती येणार आहे बघा, येस 1170. एरिया लिहिताना दोन्हीचंही सेंटीमीटर सेंटीमीटर आहे. सो इट्स अ सेंटीमीटर स्क्वेअर ऑन SQCM लिहिलं जातं. ओके, सो हिअर वी कम्प्लीट अवर क्वेश्चन फर्स्ट. नाव द सेकंड वन, मी रफ वर्क फक्त पुसून टाकलेला आहे. क्वेश्चन सेकंड, क्वेश्चन सेकंड मध्ये काय दिलेलं आहे बघा. गिवन टू फाइंड लिहिलं तर सोपं जातं. सो वी आर गोइंग टू स्टार्ट द क्वेश्चन सेकंड. ओके, सो व्हॉट इज गिवन इन अ क्वेश्चन. गिवन व्हॉट इज द एरिया ऑफ ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगलचा एरिया काढायचा आहे आपल्याला. व्हॉट इज गिवन, वेअर बेस इज 4.8 सेंटीमीटर. सो बेस इक्वल्स टू 4.8 सेंटीमीटर. अँड नेक्स्ट गिवन, दॅट इज द हाईट इज 3.6 सेंटीमीटर. हाईट इक्वल्स टू 3.6 सेंटीमीटर. पॉईंट जरा क्लिअर देते मी आणखी. ओके, सो 3.6 सेंटीमीटर. अँड व्हॉट इज टू फाइंड, मी मुद्दामच सगळं रेड कलरमध्ये लिहिलं म्हणजे पटकन लक्षात येते. टू फाइंड व्हॉट इज देअर, व्हॉट इज द एरिया. सो एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. ओके, पहिल्यांदा आपल्याला सोल्युशनमध्ये कंपल्सरी फॉर्म्युला लिहायचा आहे. एरिया ऑफ ट्रायंगल इक्वल्स टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. बी आणि एच लिहिलं तरी चालतं. सो सोल्युशनचं ना, एरिया ऑफ त्या ट्रायंगलचा काढायचा, आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यूज बघता येतात. 1.1 हाफ मल्टिप्लाय बाय 4.8, 1 हाफ नाही, 1.5 3.6. आता मल्टिप्लिकेशन करून डिव्हायडेशन करायचं का, डिव्हायडेशन करून मल्टिप्लिकेशन. तर माझं सजेशन असं आहे की आधी डिव्हायडेशन करायचं आहे, म्हणजे या 4.8 ला आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. 2 1 2, 2 2 4.8,
4 जा 8 सो वी आर गोइंग टू मल्टीप्लाय मल्टीप्लाय करताना पॉइंट्स ऑफ टेंशन घ्यायचं नाही कसं मल्टीप्लाय करायचं मी पॉइंट ऍज इट इज दिले बरं का मल्टीप्लिकेशन आपण नेहमी करतो तसंच करायचं आहे 4 6 जा 24 कॅरी 2 4 3 जा 12 प्लस 2 14 0 2 6 जा 12 कॅरी 1 2 3 जा 6 6 प्लस 1 7 अँड 4 6 8 आता पॉइंट देताना विचार करायचा हाऊ मेनी पॉइंट्स आफ्टर द हाऊ मेनी डिजिट्स आफ्टर द पॉइंट इथं एक आहे आणि इथं एक आहे सो दोन डिजिट सोडून आपल्याला आन्सर द्यायचा आहे दॅट इज 8.64 सो आन्सर विल बी 8.64 सेंटीमीटर स्क्वेअर ओके नाऊ द थर्ड वन तुमचं फक्त गणित समजण्यासाठी म्हणून मी थांबलेली होते थर्ड वन क्वेश्चन 3 काय दिलेलं आहे बघा गिवन लक्षात घ्या गिवन लक्षात घेतलं तर तुम्हाला व्यवस्थित लक्षात येणार आहे सो सी हियर क्वेश्चन 3 आय एम रीडिंग दॅट व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट ऑफ लँड 75.5 मीटर लॉंग अँड 30.5 मीटर ब्रॉड ॲट द रेट ऑफ 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर गिवन काय येणार आहे बघा आता आधी गिवन लिहा वन सेक वी आर गोइंग टू स्टार्ट दिस एक्झाम्पल नागपूर साईड मी जरा पुसते कारण की हे एक्झाम्पल जरा मोठं दिसते कॉस्ट काढायची आपल्याला ज्यांना पाहिजे त्यांनी स्क्रीनशॉट घेतला असेल होप सो वी आर गोइंग टू स्टार्ट द क्वेश्चन नंबर 3 पण वरून चालू करते मी कारण की आपल्याला थोडं जास्त जागा लागणार क्वेश्चन जरा डिफरंट आहे म्हणून सो वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम दॅट व्हॉट इज गेले गिवन सी ओ कॅलेंडर पेज नको आहे आपल्याला कॅलेंडर पेज बघूया चला काय दिलेलं आहे व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ रेक्टँग्युलर प्लॉट म्हणजे प्लॉट रेक्टँग्युलर आहे म्हणजे त्याची लेंथ आणि ब्रेड त्यामुळे एल एंड बी तसंच ठेवलंय मी देअर द लँड दॅट इज 75.5 मीटर लेंथ दिलेली आहे आणि ब्रेड दिलेली आहे 30.5 मीटर मीटर आहे बरं का दोन्ही ॲट द वेट ऑफ 1000 म्हणजे रेट दिलेला आहे 1000 स्क्वेअर पर मीटर आणि टू फाईंड कॉस ऑफ प्लॉट ओके एरिया ऑफ रेक्टॅंगल वी नो द फॉर्म्युला आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे आधी आपल्याला एरिया काढला पाहिजे हे काय आहे कॉस्ट म्हणजे स्क्वेअर पर मीटर म्हणजे काय आहे तर 1000 प्रत्येक स्क्वेअर मीटरला आहे म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर जो आहे तसा मीटर स्क्वेअर आहे त्याला आहे एकाला असे किती आहेत ते आपल्याला काढायचे आहेत आधी ओके सो एरिया ऑफ आपल्याला एरिया ऑफ प्लॉट काढला पाहिजे प्लॉट इक्वल्स टू दॅट इज 75.5 मल्टिप्लाय बाय 30.5 मल्टिप्लिकेशन स्टार्ट करूया पॉईंटमधलं मल्टिप्लिकेशन आहे टेन्शन घ्यायची काही गरज नाही मग अशी केलं तसंच करूया आपण काय येणार बघा फोर करते मी 7.55 मल्टिप्लाय बाय 305 मी मग अशी सांगितलं मल्टिप्लिकेशन करताना पॉईंटचं फार टेन्शन घ्यायचं नाही नंतर बघायचं 5 जा 2 कॅरी लक्षात राहत नंतर लिहायचं वर 5 जा 25 प्लस 2 72 5 जा 35 प्लस 2 37 आता हे सगळे पुसून टाकले मी बरं का 0 आता 0 लाच मल्टिप्लाय करायचं आहे 0 0 0 आता 2 0 येणार 35 जा 15 कॅरी 1 35 जा 15 प्लस 1 16 कॅरी 1 37 जा 21 प्लस 1 22 ॲडिशन 5 7 7 प्लस 5 12 कॅरी 1 7 प्लस 3 कॅरी 1 3 अँड 2 3 0 2 7 5 आता पॉईंट द्यायचा आहे हाऊ मेनी डिजिट्स आफ्टर द पॉईंट 2 डिजिट्स सो इकडून आपल्याला पॉईंट द्यायचा आहे सो आन्सर 2302.75 स्क्वेअर मीटर मी स्क्वेअर मीटर मुद्दा म्हणून लिहिलं कारण का आपल्याला कॉस्ट तशी दिली आहे 1000 स्क्वेअर पर मीटर 1000 रुपीज पर स्क्वेअर मीटर अशी आहे स्क्वेअर पर मीटर नाही सॉरी 1000 पर स्क्वेअर मीटर असं आहे ओके सो आपल्याला कॉस्ट काढायची आहे एवढे स्क्वेअर आहेत आपल्याकडं आणि त्याला प्रत्येक स्क्वेअरला 1000
आपल्याला कॉस्टिंग घ्यावी लागेल. सो वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट दिस, दॅट इज द कॉस्ट ऑफ प्लॉट इक्वल्स टू, कॉस्ट ऑफ प्लॉट इक्वल्स टू 2302.75 मल्टीप्लाय बाय 1000. आता 1000 ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे ऍक्च्युअल काय करायचं असतं, 1000 ने मल्टीप्लाय करायचं म्हणजे 3 पॉइंट पुढे जायचे. का बरं? 3 पॉइंट पुढे जायचंय. का बरं? जेवढे 0 आहे तेवढे पॉइंट पुढे जातात. 3 0 आहे, मग आता बघा मी नंबर लिहिते, फुल नंबर लिहिला, आता ती जागा पुढे जाणार आहे पॉइंट. ही पहिली जागा, ही दुसरी जागा, आणि तिसरी जागा म्हणजे इथं काय नाही म्हणून मी 0 दिला. 3 जागा पुढे गेला पॉइंट. दॅट इज अ कॉस्ट ऑफ, आता हे काय आहे हे नंबर वाचायला तुम्हाला आला पाहिजे. हिअर इट इज, दॅट इज कॉस्ट ऑफ प्लॉट. सो धिस इज द क्वेश्चन नंबर 3. ज्यांना पाहिजे त्यांनी ह्याच्या सकट म्हणजे रफ वर्क सहित तुम्ही ही कॅल्क्युलेट करून म्हणजे स्क्रीनशॉट घेऊ शकता. ओके, नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर 4. इथून पुढचे क्वेश्चन मोठेच आहेत, त्यामुळे आपल्याला ते नवीन ह्याच्यावरतीच करावे लागणार आहे. सी हियर टू फाइंड, आणि आपण हे क्लिअर करूया काय आहे ते बघूया. ओके, क्वेश्चन 4. व्हॉट इज द क्वेश्चन 4? सी हियर व्हॉट इज गिवन. अ रेक्टेंगुलर हॉल इज 12 मीटर लॉन्ग अँड 6 मीटर ब्रॉड. इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड ऑफ स्क्वेअर टाईल ऑफ साईड 30 सेंटीमीटर. हाऊ मेनी टाईल्स विल फिट इन द एंटायर हॉल? हाऊ मेनी वुड बी द रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड इज 15 सेंटीमीटर वेअर यूज्ड? आता प्रश्न वेगळा आहे आणि गणित सगळं डोक्यात हे आहे. समजून घ्या, अ रेक्टेंग्युलर हॉल म्हणजे समजून घेण्यासाठी म्हणून मी सांगते की एक हॉल आहे. डायग्राम काढूया आपण. हा हॉल आहे, आता ह्याच्यात काय करायचे आहेत? टाईल्स बसवायचे आहेत. हॉल किती बाय कितीचा आहे म्हणजे किती त्याचं मेजरमेंट आहे ते दिलेलं आहे. 12 मीटर आहे लॉन्ग अँड 6 मीटर ब्रॉड. आणि काय सांगितलेलं आहे? इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड विथ स्क्वेअर टाईल्स ऑफ अ साईड 30 सेंटीमीटर. स्क्वेअर साईड बसवायचे आहे. स्क्वेअर म्हणजे असे टाईल्स बसवायचे आहे. ओके, आता एक स्क्वेअर कितीचा आहे? 30. एका स्क्वेअरची साईड आहे 30. ओके, अँड हाऊ मेनी टाईल्स विल इट फिट एंटायर हॉल? सगळ्या हॉलमध्ये किती टाईल्स लागणार आहेत? अँड हाऊ मेनी वुड बी रिक्वायर्ड इफ टाईल्स ऑफ साईड इज 15 सेंटीमीटर? जर टाईल्सचा साईड आपण कमी असलेला घेतला तर किती लागतील? तर दोन क्वेश्चन्स आहेत इथे. सो वी आर गोइंग टू स्टार्ट इट. ओके, फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड आउट द एरिया ऑफ प्लॉट म्हणजे एरिया ऑफ हॉल. त्यासाठी आपल्याला हॉलचा विचार केला पाहिजे. आपल्याला गिव्हन काय काय आहे ते लक्षात घ्या. गिव्हन मध्ये फॉर द हॉल, आता हे गिव्हन जे मी लिहिते ते हॉलसाठी लिहिते. हॉलसाठीचं बघा, दॅट इज 12 मीटर लॉन्ग अँड 6 मीटर ब्रॉड. ओके, अँड इट्स फ्लोरिंग इज टू बी मेड, आता टाईल्स, टाईल्ससाठी, टाईल्ससाठी, टाईल्स, टाईल्सची साईड किती आहे? एकाची, पहिल्या टाईल्सची साईड आहे 30 सेंटीमीटर आणि दुसरी साईड आहे ती किती आहे? दॅट इज 15 सेंटीमीटर. म्हणजे एका टाईलची, फर्स्ट टाईपच्या टाईल्स आहेत त्या, आणि सेकंड टाईप्सच्या टाईल आहेत त्यांची पण आपल्याला वेगवेगळी दिलेली आहे. टू फाईंड, आपल्याला हाऊ मेनी टाईल्स फाईंड आउट करायचे दोन्ही वेळेला. हाऊ मेनी टाईल्स. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल पहिल्यांदा फर्स्ट टाईलसाठी आपण गणित करायचं, मग दुसऱ्या टाईल्ससाठी. पण लक्षात घ्या हे मीटरमध्ये दिले आणि हे सेंटीमीटरमध्ये. कधीही गणित करताना आपल्याला दोन्हीही कशामध्ये घ्यायचं आहे? यू शुड टेक इन अ बोथ इन इक्वल युनिट. सो 12 मीटर इक्वल्स टू हाऊ मेनी सेंटीमीटर? 1 मीटर इक्वल्स टू 100 सेंटीमीटर. सो हियर दॅट इज 1200 अँड दिस इज द 600 सेंटीमीटर. सो व्हॉट इज द फॉर्म्युला? आता टाईल ही स्क्वेअर शेपमध्ये आहे. एरिया ऑफ रेक्टँगल, आपल्याला जर हॉल काढायचा आहे, हॉलचा एरिया काढायचा आहे, तर बघा तो रेक्टँग्युलर शेपमध्ये आहे. सो एरिया ऑफ रेक्टँगल दॅट इज लेंथ इन टू ब्रेड्थ, तो फॉर्म्युला वापरतोय आपण. लेंथ इन टू ब्रेड्थ. सो एरिया ऑफ हॉल, आपण हॉलचा एरिया करूया. एरिया ऑफ हॉल
इक्वल्स टू 1200 मल्टीप्लाय बाय 600. मल्टीप्लिकेशन करण्याची गडबड करू नका. नेक्स्ट टाइम आता एरिया ऑफ स्क्वेअर का बरं स्क्वेअर कारण की टाइल्स कशा आहेत स्क्वेअर शेप मध्ये आहेत. इट इज ऑलरेडी गिवन एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साइड मल्टीप्लाय बाय साइड. आता एरिया ऑफ फर्स्ट टाइप ऑफ टाइल एरिया ऑफ फर्स्ट टाइल्स दैट इज 30 मल्टीप्लाय बाय 30. कधी लक्षात ठेवायचं आहे एका ह्याच्यात दुसऱ्या फिट करायचे आहे त्यावेळेला आपल्याला डिव्हायडेशन यूज करायचं आहे. सो नंबर ऑफ टाइल्स कोणाचा एरिया जास्त आहे ऑब्व्हियसली हॉलमध्ये आपण फिट करणार आहे म्हणून एरिया ऑफ हॉल वर येणार अँड डिव्हायडेड बाय एरिया ऑफ टाइल्स. ओके सो हॉलचा एरिया किती काढलाय आपण 1200 मल्टीप्लाय बाय 600. नाव ह्याचा एरिया किती आहे 30 मल्टीप्लाय बाय 30. सो 0 0 0 0 बघा मी कॅन्सल केले म्हणून मी मल्टिप्लिकेशनची गडबड करू नका म्हटलं होतं. 3 1 3 3 4 12 3 1 3 3 2 6 वॉट इज रिमेन हिअर रिमेन्स 40 मल्टीप्लाय बाय 20. सो 4 2 8 and 800 टाइल्स फर्स्ट टाइमच्या बरं का. आता त्याच प्रकारे आपण ह्या बाजूला दुसऱ्या करूया एरिया ऑफ सेकंड टाइल किती येणार तो सेम फॉर्म्युला आहे 30 मल्टीप्लाय बाय 30 केलं त्याच्याऐवजी आपण इथे सेकंड टाइलचा काय घेणार आहे 15 मल्टीप्लाय बाय 15. परत याच फॉर्म्युल्यामध्ये घालायचं आपल्याला नंबर ऑफ टाइल्स इक्वल्स टू एरिया बदलला का हॉलचा नो ॲज इट इज मल्टीप्लाय बाय 600 डिवाइडेड बाय 30 मल्टीप्लाय बाय 30 केलं तर त्याच्याऐवजी आपण 15 मल्टीप्लाय बाय 15 करणार. 15 ने भाग जातो का हो जातोय. हियर 3200 टाइल्स विल बी रिक्वायर्ड. ओके नाउ वी आर गोइंग टू सॉल्व द क्वेश्चन नंबर लास्ट दैट इज द 5. थोडासा डिफरंट क्वेश्चन आहे सो बी केअरफुल. त्याच्या डायग्रॅम दिले तुम्हाला आणि डायग्रॅम आपण कन्सिडर करायची आहे. What is the diagram? See here. Here the diagram is given like this. And this. आणि तुम्हाला काय सांगितलेलं ह्या डायग्राम मध्ये फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर अँड एरिया ऑफ द गार्डन विथ मेजर्स एज शोन इन द फिगर. आता फिगर मध्ये जे दिलेले आहे ते 13 मीटर दिलेत एकाच बाजूला 13 मीटर 13 मीटर 13 मीटर. आणि बाकी सगळीकडे असे आयडेंटिकल मार्क्स दिलेत. मी मगाशी सांगितलं होतं हे मार्क्सचा अर्थ काय सगळं इक्वल आहे. मग आता मोजा बरं मी ह्याला आता डिवाइड करते. द फिगर इज डिवाइडेड इन टू द गार्डन इज डिवाइडेड इन टू 5 इक्वल पार्ट्स. बघा मी डिवाइड करते कसे लाईक दिस अँड लाईक दिस. ओके द गार्डन डिवाइडेड इन टू 5 इक्वल स्क्वेअर्स. ओके सो फर्स्ट स्क्वेअर त्याचा पेरिमीटर काढायचा आहे. वी आर गोइंग टू फाइंड आउट द पेरिमीटर. देअरफोर पेरिमीटर इक्वल्स टू पहिल्या स्क्वेअरच्या 3 साइड्स आहेत 13 प्लस 13 प्लस 13.
आता दुसरा स्क्वेअर बघा प्लस दुसरा स्क्वेअर ही पण साइड इक्वल आहे ना इथं 13 13 13 हाउ मेनी टाइम्स 13 13 प्लस 13 प्लस 13 इथे सुद्धा आहे किती आहे अगेन थ्री साइड्स व्हिच आर हैविंग द 13 13 प्लस 13 प्लस 13 एंड इथे सुद्धा सेम आहे सो 13 प्लस 13 प्लस 13 हाउ मेनी टाइम्स 13 13 चा टेबल जाणार येतो जरा सोपं जाईल ना पहिल्यांदा काय येणार आहे 13 10 चा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 13 10 चा 130 आणि हे दोन उरलेले 13 प्लस 13 13 2 चा 26 सो हियर कम्स 156 मीटर इज द पॅरामीटर अबाउट द एरिया आता एका स्क्वेअरचा एरिया काढला आणि त्याला 5 ने मल्टीप्लाय केलं तर एरिया पण निघणार आहे सो एरिया ऑफ गार्डन एरिया ऑफ वन स्क्वेअर पर्यंत काढायचा आहे आपला वन स्क्वेअर इक्वल्स टू दॅट इज साइड मल्टीप्लाय बाय साइड आपल्याला ऑलरेडी साइड माहित आहे दॅट इज 13 मल्टीप्लाय बाय 13 विच इज इक्वल टू 169 स्क्वेअर मीटर ओके आता किती आहेत 1 2 3 4 5 स्क्वेअर सो देअरफोर एरिया ऑफ 5 स्क्वेअर वी हॅव ऑलरेडी रिटन हिअर द 5 इक्वल स्क्वेअर सो एरिया इज ऑल्सो इक्वल 5 मल्टीप्लाय बाय 169 स्क्वेअर मीटर किती येणार 5 9 जा 45 कॅरी 4 5 6 जा 30 30 प्लस 4 34 3 कॅरी 5 1 जा 5 प्लस 3 दॅट इज 8 So here we complete our question number 5 also and here we complete the practice set 46. In next video we are going to see the surface area. Video avadla asel tar like kara, share kara, subscribe.